मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अबोली बाप्पाच्या मूर्ती समोर आलेली असते आणि ती प्रार्थना करते की देवा तू नेहमीच मला साथ दिली आहेस आता देखील मला मदत कर जर अंकुश सरांना खरा किलर कोण आहे ते कळलं तर खूप मोठा अनर्थ होईल कदाचित मी ज्याला किलर समजते तो खरा किलर नसेल देखील परंतु जर का तोच जर किलर असेल तर त्यामुळे नात्यांवरचा विश्वासच उडून जाईल म्हणूनच ते काही पाहिलं ते खोटं ठरू देत तो फक्त एक भास असू देत माझ्या मनाची खूप घालमेल सुरू आहे कुणाशी तरी बोलून मन मोकळं करावं वाटतंय परंतु कुणाशी बोलू आणि शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास देखील देखील ठेवता येणार नाही आणि मी थेट जाऊन त्यांच्याशी बोलू शकत नाही आणि देवा मी कायमच कायद्याच्या बाजूने आहे परंतु यावेळी जर मी कायद्याच्या बाजूने गेले ना तर त्यांचा जीव जाईल आणि मला त्यांचा जीव धोक्यात घालायचा नाहीये जर का तो किलर सरांच्या हाती लागला ना तर ते त्याला मारून टाकतील कारण त्यांना तशी ऑर्डरच आहे त्यामुळेच मी तुला विनंती करते की मला जे काही वाटतय ना तो फक्त एक भास असू देत आणि त्यांच्या जीवाला काही होऊ देऊ नकोस अशी रडतच बाप्पाच्या मूर्ती समोर प्रार्थना करत असते तितक्यात अंकुश अबोलीला आवाज देतो तेव्हा अबोली जरा दचकते अंकुश अबोलीकडे येऊन सांगतो की तू पुन्हा त्या किलरचा विचार करायला लागलीस की काय तर अबोली घाबरतच अंकुशला सर तो किलर कोण आहे ते तुम्हाला कळलंय का असं विचारते तेव्हा अंकुश बोलतो की अजून तरी नाही परंतु आज रात्रीपर्यंत तो माझ्या मध्ये झालं तरी मी त्या किलरला पकडेल जिवंत मृत आज त्याच्या पापांचा हिशोब होणार असं अबोलीला सांगतो त्यानंतर अबोलीला आणखीच टेन्शन येतं त्यानंतर ती काम करत असते परंतु तिचं अजिबात लक्षण असतं आणि ती भाजीत खूप सारं मीठ ओतत असते तेव्हा रमा येऊन तिला थांबवते अबोली भानावर येते आणि रमाला बोलते की अरे आई माझं लक्ष नव्हतं त्यानंतर आजी आणि रमा अबोलीला तुझी तब्येत तब तर ठीक आहे ना काय झालंय कसलं टेन्शन आहे असे अनेक प्रश्न विचारू लागतात अबोली मात्र खूपच गोंधळलेली असते तर तितक्यात नीता तिथे येते आणि रमाला सांगते की या अंकुशचं चाळीत काय चाललंय त्याने त्या आमदारांना इथे भाषण करण्यासाठी बोलावलंय आणि मालकीनबाईंना विचारलं सुद्धा नाही त्यांची परवानगी देखील घेतली नाही आजी म्हणते की ती तुझी मालकीन आहे आमची नाही तेव्हा नीता तोऱ्यानेच बोलते की त्या अख्ख्या चाळीच्या मालकीन आहेत हे विसरू नको त्यानंतर नीता अबोलीने भाजीत मीठ जास्त टाकल्याने तिला खूप काही ऐकवत असते तेव्हा रमा म्हणते की अबोलीने तर फक्त भाजीत मीठ जास्त टाकले तू तु आणि तुझा नवरा तर लोकांच्या सुखात मीठ कालवता स्वतःला सुधारा मग इतरांना बोला तेव्हा नीता म्हणते की तुम्हाला ना सुखाची सवयच नाहीये तुम्हाला फक्त मातीत लोळायची सवय लागलीये मी आकाशात उंच उडण्यात काय मजा असते ते तुम्हाला काय माहिती असं रमाला ऐकवत असते नीता आणि रमाचे खूप वाद सुरू होतात तर आजी देखील नीतावर खूप भडकते तेव्हा नीता, नीता रागानेच सांगते की चाळीचे पेपर यावेळी चुकून तुमच्या हाती लागले परंतु पुढच्या वेळी या चाळीत बुलडोजर फिरणार हे नक्की तेव्हा रमा खूपच चिडते आणि नीताला इथून जा तू काय इथे फक्त भांडणं करायला येतेस का आम्हाला सुखाने चार घास खाऊ देत असं सांगत असते आणि रमाला खूप त्रास सुरू होतो तेव्हा अबोली नीताला म्हणते की या घरात आला ना की फक्त भांडणं होतात तुमच्यामुळे आईंना त्रास होतो त्यामुळे तुम्ही इथून जा बरं तेव्हा नीता रागानेच तेथून निघून जाते ते बाहेर अंकुशने चाळीत त्या आमदारांच्या सभेची सगळी तयारी केलेली असते चाळीतील लोक फ्लेक्स लावत असतात तर अंकुश कदमला सांगतो की जेव्हा त्या आमदार इथे येतील तेव्हा इथे खूप गर्दी असेल जर आपण सावध नसलो तर तो किलर त्याचं काम करून जाईल मुळे अलर्ट रहा अशा अनेक सूचना सांगत असतो तितक्यात क्रीश अंकुश येतो तेव्हा अंकुश क्रिशला सांगतो की चाळीत एक नवीन सी लाव आणि साध्या वेशात चाळीच्या बाहेर आपली माणसं ठेव सांगतो तेव्हा क्रिश बोलतो की आज तुम्ही इथे आहात त्यामुळे त्या तू किलर इथे येईल असं मला वाटत नाही शिवाय त्याला त्याच्या जीवाची भीती देखील असेलच ना तेव्हा अंकुश क्रिशला बोलतो की त्या किलरमध्ये डेरिंग आहे आणि तो त्याचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतो आपल्याला ॲट साईटच्या ऑर्डर आहेत त्यामुळे आता तो इथून जिवंत परत जाणार नाही आणि जर का त्याला वाचायचं असेल तर त्याने सिरेंडर करायला हवं अबोलीने अंकुश आणि क्रिशचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि तिचा थरकाप सुरू होतो ते पाहून अंकुश अबोलीकडे येतो आणि सांगतो की काय झालंय यादी तर आपल्यावर खूप मोठमोठी संकट आली तू जास्त विचार करू नकोस तो अबोलीला आत जायला सांगतो त्यानंतर अबोली खूपच टेन्शन मध्ये येते तर दुसरीकडे माधव काका त्या आमदारांना गोळी कुठून लावायची निशाणा कुठून लावायचा म्हणजे ते मरतील याचा विचार करत पॉइंट शोधत असतो काकांना एक जागा सापडते काका आजूबाजूला पाहत सगळीकडे शोध घेत असतो तेव्हा आजी तिथे येते आणि माधवा तुझे हे काय सुरू आहे म्हणून विचारते तेव्हा माधव काका सांगतो की मी त्या आमदारांना कसं मारायचं याचा विचार करत होतो त्यावर आजी सांगते की माधवा तुझं डोकं ठिकाणावर आहे ना त्या किलरला मारायचं आहे आमदारांना नाही तू उलटा काय विचार करतोय अबोली आजीचं बोलणं ऐकते आणि तिथे येत काय झालंय म्हणून विचारते तेव्हा आजी सांगते की अग हा त्या आमदारांना मारायचा प्लॅन करतोय तेव्हा काका खूपच घाबरून जातो आणि म्हणतो की मी पोलिसांच्या दृष्टीने विचार करत होतो बोली त्या किलरचा विषय काढते तेव्हा माधव काका लगेच मला अंकुश बोलावतोय तुम्ही घरी जा असं सांगून तेथून निघून जातो त्यानंतर आजी म्हणते की अबोली तो किलर एक चांगलंच काम करतोय ना तो फक्त गुन्हेगारांना मारतोय अशाने देशातले गुन्हे कमी होतील आणि पुन्हा त्या किलरलाच का मारायचं मला तर हे काही कळतच नाही आता मी रेवणनाथाकडे गाराणं घालते कि त्या किलरचा जीव वाचव म्हणजे काही होणार नाही असं बोलत आत निघून जाते तेव्हा अबोली मनाशी विचार करते की मी त्या किलरला मरू देऊ शकत नाही अबोली त्या किलरला भेटून त्याला समजवायचं ठरवते त्यानंतर रात्री बोली माळ्यावर आलेली असते आणि ती घाबरतच म्हणते की तुम्ही इथे आहात का आज इथे जे काही घडणार आहे त्याविषयी मला बोलायचं आहे तेव्हा तो किलर अबोलीच्या मागे येऊन उभा राहतो अबोली घाबरतच सांगते की तुम्ही आज इथे जे काही करायला आलात ना ते प्लीज करू नका कामगारांना त्यांची शिक्षा मिळणारच आहे परंतु तुम्ही स्वतःचे हात रक्ताने का मागताय असं ती त्या किलरला समजावत असते परंतु तितक्यात अंकुश आणि क्रिश बंदूक रोखत तिथे येतात तेव्हा अबोली त्या दोघांनाही मी त्यांच्याशी बोलते ते माझं ऐकतील असं खूप समजावण्याचा प्रयत्न करते परंतु अंकुश अबोलीचं काहीही ऐकून घेत नाही आणि त्या किलरवर गोळी झाडतो तेव्हा अबोली जोरानेच नाही असं ओढत उठते आणि हे सगळं अबोलीने पाहिलेलं एक स्वप्न असतं ती खूपच घाबरून गेलेली असते रमा आणि आजी अबोली शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असतात रमा म्हणते की अबोली तू असं काय पाहिलंय रडतच रमाला मिठी मारते आणि मी त्यांना वाचू शकले नाही असं बडबडत असते तर आजी म्हणते की या पोरीने कसला तरी धसका घेतलाय अबोली तू काय वाईट स्वप्न पाहिलंस ग असं विचारत असते तर दुसरीकडे अंकुश त्या आमदारांच्या ऑफिसमध्ये आलेला आमदारांची आज जाहीर सभा असते परंतु ते खूप घाबरलेले असतात आणि ते म्हणतात की अंकुश सगळी व्यवस्था नीट आहे ना नाटक करता करता जर मी स्वतःच मेलो तर अंकुशला विचारतात आणि ते मनातून खूपच घाबरलेले असतात तेव्हा अंकुश मी तुमच्या केसांनाही धक्का लागू देणार नाही असा शब्द देतो कुश त्या आमदारांना घालण्यासाठी बुलेटप्रूफ जॅकेट देतो तेव्हा ते म्हणतात की परंतु तो किलर तर दगडाने ठेचून मारतो ना तेव्हा अंकुश सांगतो की तिथे माझी सगळी टीम असणार आहे त्याला काही होणार नाही असं समजावत असतो तितक्यात अंकुशला अबोलीचा फोन येतो अबोली अंकुशला तो किलर कोण आहे ते सांगणारच असते तितक्यात ते आमदार अंकुशकडे येतात आणि म्हणतात की आपण दुसरा काहीतरी प्लॅन करूया मला हे जमणारच नाही अंकुश चिडूनच सांगतो की मी शेवटच्या क्षणी असा प्लॅन कॅन्सल करू शकत नाही तर इकडे अबोली फोनवर बोलत असते की सर जर का खरा किलर कोण आहे ते तुम्हाला कळलं ना तर त्याला मारायला तुमचे हात धजावणारच नाही मात्र अबोलीच हे बोलणं ऐकतच नाही तो त्या आमदारांना समजावत असतो की त्या किलरला मारण्याची उत्तम संधी आहे आणि जर आपण हा आजचा प्लॅन कॅन्सल केला आणि उद्या त्याने तुम्हाला कुठे गाठून मारलं तर तुम्ही काय करणार आहात तेव्हा ते आमदार सभेसाठी यायला तयार होतात तर अंकुश अबोलीला मी चाळीत आल्यानंतरच तुझ्याशी बोलेल म्हणून सांगतो तर पुढील भागात तो किलर चाळीत येतो अंकुशला हे कळालेलं असतं आणि सगळे शूटर त्या किलरवर नेम लावून असतात अबोली मात्र खूपच घाबरलेली असते अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा